या बातमीचे प्रायोजक आहेत युनायटेड इंग्लिश स्कूल तालुका जुन्नर जिल्हा पुणे। आमची वैशिष्ट्ये आदर्श प्रशिक्षित सुसंस्कृत शिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन, वेळोवेळी पालक सभा, अत्यल्प फी आकारणी, तसेच सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयींनी उपलब्ध। संपर्कासाठी क्रमांक 9960073770 96 67 36 77 26, तसेच 98 67 78 23 44। चिंचोली गावचा सुपुत्र श्री संतोष काशीद ऑस्ट्रेलियामध्ये अभियंता म्हणून काम करत असताना भारतीय वंशाच्या मुलांसाठी 4 मराठी शाळा सुरू केल्यात। शिवजयंती व गणेशोत्सव सारखे कार्यक्रम ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी जल्लोषात साजरे करतात। संतोष यांनी अनेकदा सिडनी आकाशवाणीवरून निवेदक म्हणून काम केलंय। त्यांच्या धर्मपत्नी ही अभियंता म्हणून काम करत असताना त्यांना खंबीरपणे साथ देतात। अनया तेथील स्कूलची कॅप्टन आहे। छोटा मुलगा आदित्यही खेळात तरबेज आहे। भारतात सुट्टीला जेव्हा जेव्हा हे कुटुंब येतं त्यांना महिनाभर सुट्टीही सामाजिक उपक्रमांचं भरगच्च नियोजन असतं। विविध सामाजिक संस्थांना त्यांचा भक्कम आर्थिक आधार आहे। आजही शाळेला त्यांनी ई लर्निंग सॉफ्टवेअर तसेच मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचे 2 मशीन भेट दिलेत व कोरोनामध्ये आई किंवा वडील गेलेल्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे। अशा संतोष यांना माजी विद्यार्थी संघ सावरगावतर्फे आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। आज योगायोगानं माजी विद्यार्थी संतोष काशीद यांची कन्या अनया हिचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावमधील 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आणि अनया हिचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी पारुंडे येथील निवृत्त शिक्षक फकीर आतार सर, संस्थेचे संचालक महादेव बाळसराफ, शंकर कचरे, मुख्याध्यापक साळुंके सर, सुरेश भागवत यांनी आपले विचार मांडले। संतोष यांनीही प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आल्हाट मॅडम यांनी स्वागत गीत गायले। सूत्रसंचालन कल्पेश ढमडेरे यांनी तर आभार कडाळे सर यांनी मानले। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।